पुण्यातल्या ऍक्सिडेंट प्रकरणामध्ये त्या हिट अँड रन प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक आमच्या पक्षाला आमच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा सुपारी घेऊन उद्योग काही लोकांनी चालवलेला आहे. या संदर्भानं आमचा आक्षेप आहे. म्हणून अंजली दमाने यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधण्याची गरज आहे. म्हणून माझी मागणी आमच्या पक्षाच्या वतीनं राज्य सरकारकडे असेल की अंजली दमानिया यांचीच नार्को टेस्ट करा, अंजली दमानिया यांचं कॉल रेकॉर्ड तपासा, म्हणजे त्या बोलवत्या धनी त्याचा कोण आहे हे त्यातून लक्षात येईल. या प्रकरणामध्ये त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले, चार दिवस अजितदादा का बोलले नाहीत, आहोत राज्याला दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री आहे आणि ज्यांच्या विभागाशी संबंधित हा विषय आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले, माजी मुख्यमंत्री असलेले आणि विद्यमान गृहमंत्री असलेले, त्यांच्या विभागाच्या संबंधित विषय असल्यानं आणि घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं पुण्यामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतात, आवश्यक त्या सूचना देत असतात. मग त्याच्यामध्ये फक्त तोंड दाखवायला तिथं अजितदादांनी उपस्थित असणं आवश्यक होतं का? त्याच वेळेला त्याच दिवशी राज्यामध्ये असलेल्या प्रचंड दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असल्यामुळं कुणालाही पत्रकारांना न सांगता केवळ फक्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अजितदादा इथं मंत्रालयामध्ये बसून बैठक घेत होते. मतदान संपल्यानंतर अनेक उमेदवारासकट अनेक लोक काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि संपूर्ण जगभरामध्ये विश्राम घेण्यासाठी म्हणा किंवा श्रमपरिहार करण्यासाठी जगभर जात असताना मतदान संपल्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार मंत्रालयामध्ये सकाळी 8 वाजता येऊन त्यांचं काम करत होते. आणि अंजली दमाने म्हणतात की अजितदादा रोज सकाळी उठून लवकर कामाला लागतात, कामाला लागण्याचा आव आणतात. अहो तुमच्यासारखा समाजसेवेचा आव ते आणत नाहीये. 35 वर्ष झालं हा महाराष्ट्र पाहतोय अजितदादांना की सकाळी 6 वाजता उठून लोकांच्या कामाच्या करता ते उपलब्ध असतात. म्हणून लाखो मतांनी लोक त्यांना निवडून देतात. आपल्याला कोणी निवडून दिलंय हो? आपल्याला कुठे ग्रामपंचायतीला तरी आपण निवडून आलेला आहात का? जनसमर्थन आपल्याला किती आहे? आपण एखादी निवडणूक लढवून तुमच्या पाठीशी लोक किती आहेत हे का तपासत नाही? त्यामुळं 35-35 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये सातत्यपूर्वक लोकांच्या कामामध्ये व्यस्त असणाऱ्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं आरोप करणं, बिनबुडाचे आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे. काय पुरावा आहे अंजली दमाने यांकडे आणि काय म्हणणं आहे त्यांचं? की पुण्याच्या पोलीस कमिशनरना अजितदादांनी फोन केला होता. मग पुण्याच्या पोलीस कमिशनरला पालकमंत्री म्हणून अजितदादांनी प्रश्न विचारायला नको? पुण्याच्या कलेक्टरला प्रश्न विचारायला नको? विभागीय आयुक्तांना विचारायला नको? महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोन करायला नको? पालकमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री हे कुणाला फोन करणार? अंजली दमाने यांना विचारून फोन करायचा होता का? फोन करणं, आढावा घेणं त्या मंत्र्याचं कामच आहे. फक्त मीडियाच्या समोर दिसले नाहीत. म्हणजे तुमच्यासारख्या मीडिया सॅव्ही लोकांच्या करता तर प्रश्न असेल. काम करणाऱ्या माणसाला मीडिया उपस्थित आहे का नाही याची काही घेणं देणं नसतं. काम करणारा माणूस हा सातत्यपूर्वक काम करतच असतो. अंजली दमानिया यांना खरंच प्रामाणिकपणे राज्यामध्ये घडणाऱ्या दुर्घटनांबद्दल संवेदनशील असती तर त्यांनी या ज्या दुर्घटना घाटकोपरला असेल, डोंबिवलीत असेल, अहमदनगरला असेल, उजनी जलाशयामध्ये असेल, तिथं जे मृत्यू झाले त्यांच्याबद्दलही थोडी संवेदनशीलता दाखवायला हवी होती. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचरसह झाली लॉन्च. फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी SUV कार, न्यू एज एरो डायनॅमिक डिझाईन, 16 इंचेस जिम्नॅस्टिक प्रिसिजन कट अलॉय व्हील, पॉवरफुल 1.0K सिरीज टर्बोजेट इंजिन, वायरलेस चार्जर, हेड अप डिस्प्ले, 360 व्ह्यू कॅमेरा, 6 एअरबॅग्स, 6 मॉडेल मध्ये उपलब्ध. फ्रॉन्स, द शेप ऑफ न्यू. गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स, अशोक चौक, सोलापूर. मोबाईल 88 05 98 68 44.